नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर जनार्दन पवार, डीसी कॉलेज बारामती। आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे, विशेषतः जे टी वाय बी कॉमला आहेत किंवा ज्यांनी टी वाय बी कॉम पास केले, एम ए एम कॉम एम एस सी पास केलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि याप्रमाणे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करा। नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसभा पूर्वपरीक्षा 2021 संबंधी जाहिरात कालच म्हणजे 4 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रदर्शित केलेले आहे। तर या संदर्भात तुम्हाला माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ करत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास या पदांसाठी अर्ज करत असताना नक्कीच मदत होईल असं मला वाटतं। माझी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, आवर्जून पहा आणि त्याप्रमाणे पदांसाठी ॲप्लिकेशन करा। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। या जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि साधारणपणे 17 विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। या पदांमध्ये साधारणपणे 85 जी पदं आहेत ती क्लास 1 अधिकाऱ्यांची आहेत आणि 205 पदं ही साधारणपणे क्लास 2 पदांसाठी आहेत। तर ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची भव्य दिव्य अशी जाहिरात बऱ्याच वर्षानंतर आज आलेली आहे। तर आपण याला म्हणू शकतो की मोस्ट अवेटेड जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोविडच्या पिरियड नंतर आपणासाठी पाठवलेली आहे किंवा आपणासाठी प्रदर्शित केलेली आहे। या पदासाठी साधारणपणे कोण पात्र आहे, कोण पात्र नाही याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आणि शेवटी आपण जाहिरात कशी बघायची, कुठे बघायची याची थोडीशी माहिती घेऊया। साधारणपणे जे टी वाय ला आहेत सध्या, टी वाय बी ए असेल, बी कॉम असेल, बी एस असेल, कुठल्याही वर्षाच्या शेवटच्या वर्षाला, कुठल्याही पदवीच्या शेवटच्या वर्षाला जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आणि जे पासआउट झालेले विद्यार्थी आहेत असे सर्व विद्यार्थी या जाहिरातीसाठी पात्र आहेत। हे सर्व विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात। तर ह्या पद या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा अशी अपेक्षा आहे। दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी या पदांसाठीची पूर्व परीक्षा होणार आहे। ही जी जाहिरात आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात 2021 ची आहे, या वर्षातली आहे, मात्र ही परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे। तसेच जर वेळेत रिझल्ट लागला तर दिनांक 7-8-9 मे रोजी या परीक्षेची जी पुढची परीक्षा असते मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे। आपण पुढे जाऊन बघूया की जाहिरात कशी बघायची, कुठे बघायची। ही जाहिरात बघण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जे संकेतस्थळ आहे www.mpsc.gov.org त्याच्यावरती बघूया। स्क्रीन शेअर करतोय मी। गुगल मध्ये फक्त टाइप करा www.mpsc.gov एंटर करा। एंटर केल्यानंतर ते आपोआप तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटला घेऊन जाईल। एमपीएससीच्या वेबसाईटला घेऊन गेल्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळे टॅब दिसतील, त्या टॅबचा वापर करून तुम्हाला जाहिरात शोधायची आहे। जाहिरात शोधल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पदांचा आढावा अगोदर घ्यायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून जाहिरातीचा एकंदरीत अंदाज आल्यानंतर बहुतेक वेबसाईटला सर्व्हर डाऊन असल्यामुळे आपल्याला जाहिरात एमपीएससीच्या वेबसाईटला लॉग इन होत नाही आहे। तर काल मी जाहिरात ही डाउनलोड करून ठेवली होती, ती जाहिरात मी तुम्हाला दाखवतो आणि त्याप्रमाणे थोड्याशा सूचना तुम्हाला देतो जेणेकरून त्या सूचना तुम्हाला एमपीएससीसाठी ऍप्लिकेशन करत असताना उपयोगी ठरतील।
तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे ती जाहिरात. दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जी जाहिरात आहे ती राज्यसभा पूर्व परीक्षा 2021 साठी आहे, जी परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या भरती मार्फत साधारणपणे 290 पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत किंवा भरती केली जाणार आहे. त्यापैकी 205 हे क्लास 2 दर्जाचे अधिकारी आहेत आणि 85 हे क्लास 1 दर्जाचे अधिकारी आहेत. या जाहिरातीमध्ये सर्व डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत कोणकोणत्या पदांसाठी आहे. साधारणपणे या जाहिरातीच्या मार्फत 17 प्रकारच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्या सर्व 17 पदांचे जे काही आरक्षण आहे, ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी सविस्तर दिलेल्या आहेत. ही जी जाहिरात आहे साधारणपणे 10 पानाची जाहिरात आहे. तर माझ्या सर्व मित्र बंधू आणि बहिणी विनंती आहे की या जाहिरातीचा तुम्ही सविस्तर अभ्यास करावा, जाहिरात सविस्तर पाहावी आणि त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करावं. त्यानंतर जाहिरातीसाठी ॲप्लिकेशन करत असताना पात्रता संवर्गनीय हे पाहिजे. पात्रता त्यांनी दिलेली आहे, त्याचाही तुम्ही सविस्तर अभ्यास करा. वयाची अट असेल, पुन्हा स्पोर्ट्स कोटा असेल, या सर्व गोष्टींनी त्यांनी आवर्जून आणि स्पेसिफिकली उल्लेख केलेला आहे, त्याचाही तुम्ही अंदाज घ्या. आणि महाराष्ट्र MPSC www.mpsc.gov या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करण्याची प्रक्रिया समजून घ्या आणि त्याप्रमाणे अर्ज करा. मित्रांनो, मला सांगायला एक गोष्ट आवर्जून आवडेल, ती म्हणजे आहे की बऱ्याच वर्षानंतर MPSCची जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीला अनुसरून तुम्ही लोक अभ्यास करतच होतात आणि अभ्यास करतच आहात. सर्वांना अशी विनंती आहे, आता हेच ती वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही चांगला अभ्यास करून तुमच्या शस्त्रांना चांगली धार देऊन तुम्ही या परीक्षांमध्ये यश मिळवा. तुमच्या भावी परीक्षेसाठी, तुमच्या भावी यशासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर ही जाहिरात तुम्ही बघितली असेल. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो आणि पुन्हा एकदा होम स्क्रीनला येतो. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, आता जागे व्हा, उठा आणि ध्येयपूर्तीशिवाय थांबूच नका. या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळालंच पाहिजे आणि ते तुम्ही मिळवणारच, यात मला शंका नाही. तुम्हाला परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा, ऑल द बेस्ट. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.